नमस्कार माझ्या बालमित्रांनो, मी धीरज गवळी, सहाय्यक मोटारवाहन निरीक्षक व माजी सहकारी श्री माणिक कोरे साहेब, आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत रस्ते की पाठशाला अंतर्गत रस्ता सुरक्षा। या प्रकरणात आपण रस्ता सुरक्षेच्या विविध संकल्पना समजून घेणार आहोत। पायी चालताना आपण रस्त्याच्या उजव्या बाजूने चालले पाहिजे की डाव्या? डाव्या की उजव्या? आपल्याला प्रश्न पडतो ना की कोणत्या बाजूने चाललं पाहिजे, डावा कि उजवा? उजवा म्हणजे कोणता? हा कि हा? उजवा म्हणजे कोणता? हा। ज्यांना आपण जेवण करतो याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? राईट हँड। ओके, तर ज्या ठिकाणी रस्त्याला फुटपाथ आहे त्या ठिकाणी आपण रस्त्याच्या डाव्या किंवा उजव्या कोणत्याही बाजूने आपल्या सोयीनुसार चालू शकतो। परंतु ज्या ठिकाणी रस्त्याला फुटपाथ नाहीये मग अशा ठिकाणी आपण कसे चालणार, कोणत्या बाजूने चालणार? तर रस्त्याच्या उजव्या बाजूने। रस्त्याच्या उजव्या बाजूने चालल्यामुळे आपल्याला काय फायदे होणार आहेत? तर समोरून येणारं वाहन ते आपल्याला दिसणार आहे। त्या वाहनात जर काही तांत्रिक बिघाड झाला असेल तर आपल्या ते लक्षात येईल आणि अशा वेळी आपण रस्त्याच्या कडेला जाऊन आपला आपण जीव वाचवू शकतो। आणखी काय फायदा आहे बरं? तर रस्त्याच्या उजव्या बाजूने चालल्यामुळे आपली मौल्यवान वस्तू आहे, महिलांच्या गळ्यातले दागिने किंवा कानाला लावलेला मोबाईल फोन आहे, हा एखादा तो हिसकाव पाहत आहे, चोरून घेऊन जाऊ पाहत आहे, अशा वेळी आपण सावध होऊन आपण त्याच्यापासून आपला काय करू शकतो, बचाव करू शकतो। अशा वेळी चैन वळल्यामुळे आपला जीव देखील जाऊ शकतो, आपण वेळी सावध होता येईल। तर हे कशामुळे होत आहे? फक्त रस्त्याच्या उजव्या बाजूने चालल्यामुळे। त्यामुळे आपण इथून पुढे लक्षात ठेवायचंय की रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालायचंय? उजव्या। आता ते कसं ते आपण पुढच्या व्हिडिओत पाहू।